रुपाली पाककलेमध्ये मी रुपाली तुमचं खूप खूप स्वागत करते. भेंडी आपली ही तयार आहे, हे बघा तुम्ही बघू शकता कशी छान झालेली आहे. चला मग याच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी 1/2 किलो भेंडी घेतलेली आहे. ही स्वच्छ पाण्यात धुवून पुसून याला आपण आता कापून घेणार आहोत. हे बघा हे दोन्ही साईडची टोकं अशी कापायची आहे आणि मध्येच कट करायचं आहे. तुमच्याकडे जर छोटी भेंडी असेल तर तुम्ही नाही कट केलं तरी चालेल. आणि मधोमध ह्याला अशी शीर द्यायची आहे. अशा प्रकारे ह्याला आपण शीर देणार आहोत आणि अशा प्रकारे आपण ह्याला सर्व भेंडी कापून घेणार आहोत. अशा प्रकारे मी सर्व भेंडी इथे चिरून घेतलेली आहे. मी एक कढई घेतलेली आहे, याच्यामध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे. तर तेलामध्ये आपल्याला भेंडी अशी थोडी फ्राय करून घ्यायची आहे. आपल्या भेंडी फ्राय करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला 1 चमचाभर लाल तिखट घालायचं आहे. अर्धा चमचा हळद, थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडा कलर चेंज होईपर्यंत याला परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता कलर आपला भेंडीचा चेंज झालेला आहे बघा. आता गॅस बंद करून ह्याला काढून घ्यायचं आहे आपल्याला. मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 तेजपत्ता घालायचा आहे आणि 1/2 इंच दालचिनी घेतलेली आहे मी ते, आणि 1/2 चमचा आपण जिरं घालणार आहोत. व्यवस्थित गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 1 कांदा घालायचा आहे. बारीक कट करून मी 1 कांदा घातलेला आहे. बारीक कट करायचं आपल्याला याला आणि आता याला परतून घ्यायचं आहे. कलर चेंज झाला पाहिजे थोडासा. कांदा आपला होतोय तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये 2 ते 3 चमचे दही घेणार आहोत. आपण दही ही आंबट नसावं, फ्रेश दही वापरायचं आपल्याला. इथे आपल्याला 4 काजू घ्यायचे आहेत, जास्त काजू घ्यायचे नाही, 4 काजू आपल्याला घ्यायचे याच्यामध्ये. आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटून घेतलेले आहे आपण आता, है ना. आणि कांदा पण आपला आता हा ब्राऊन झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 टोमॅटो घालायचा आहे बारीक. तो पण मिक्सरला मी बारीक प्युरी करून घेतली होती. बारीक मिक्सरला करून घ्यायचं आहे ह्याला. आपण टेस्ट करून घ्यायची याची. टोमॅटोचा आपल्याला कच्चापणा घालवायचा आहे, त्याच्यामुळे थोडंसं परतून घ्यायचं आपल्याला याला 5 मिनटं. आणि याच्यामध्ये आपल्याला आता हळद घालायची आहे. लाल तिखट घातलं आहे आपण आणि चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. पण भेंडी फ्राय करताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं, त्यामुळे याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे फक्त मसाल्यापुरतं. इथे मी 1/2 चमचा कसुरी मेथी घातलेली आहे, बारीक कश करून घातलेली आहे. आणि जे आपण दही वाटलं होतं ना ते घालणार आहोत याच्यामध्ये. किती छान ग्रेव्ही झालेली आहे त्याचा. तेल सुटेपर्यंत ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आपण. 1 चमचाभर आपण आलं लसूण पेस्ट घातलेली आहे. मी ते 1/2 कप पाणी घालणार आहे आणि असं व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. वरून आपल्याला काय ह्याच्यामध्ये भेंडी घालायची आहे. असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा मसाला असं व्यवस्थित कोट करायचा ह्याच्यामध्ये. किती कसला भारी दिसते बघा, त्याचा कलर खूपच छान आलेला आहे. अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही भेंडी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपल्याला 2-3 मिनटं ह्याला अशी परतून घ्यायची आहे.
मी इथे धनाजीरा पावडर टाकलेला आहे एक चमचावर. ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्याला 2-3 मिनिटं आपण ह्याला वाफून घेणार आहोत. जी आपली आता तयार झालेली आहे हे बघा, व्यवस्थित मस्त ड्राय झालेली आहे आणि मसाला ह्याला व्यवस्थित असा कोट झालेला आहे बघा. हा गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. रेस्टॉरंट स्टाईल आपली ही भाजी तयार आहे. खूपच छान झालेली आहे हे बघा, मस्त एकदम झालेली आहे बघा. याचा कलर, याचं टेक्स्चर बघा, मसाला सर्व बाजूने असा कोट झालेला आहे बघा. रेस्टॉरंट स्टाईल मसाला भेंडी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.